रेशमा लाल रंगाचा ड्रेस घालून तयार झाली तेव्हा तिचा नवरा रोहन तिला पाहून बोलतो, आज तर तू फार सुंदर दिसत आहेस. एवढे बोलून रोहनने रेशमाला मिठी मारली. पुढे रोहन बोलतो की आज आपण एक काम करूया, आज आपण लग्नाला नको जाऊया, आपण इथेच पूर्ण वेळ बेडरूममध्ये घालवूया. हे ऐकून रेशमाला असते आणि बोलते, जा लवकर तयार व्हा आणि मला पण तयार होऊ द्या. तिचं ते बोलणे ऐकून रोहन हसू लागतो. रेशमा आणि रोहनच्या लग्नाला जवळपास 1 वर्ष झाले होते. दोघांच्यामध्ये खूप प्रेम होते. इकडे रेशमाच्या काही दिवसापासून डोक्यात हलके हलके दुखू लागले होते. तिचा नवरा तिला रोज रात्री दुधामध्ये औषध मिसळून प्यायला द्यायचा आणि सांगायचा, ह्याने तुझे डोके दुखायचे थांबेल. रेशमाला आपल्या नवऱ्यावर विश्वास होता म्हणून ती संकोच न करता प्यायची. ते दोघे शेजारच्या लग्नाला गेले आणि तिकडे मौज मजा मस्ती करून परत आले. आज रात्री पुन्हा रोहनने दुधामध्ये औषध मिक्स करून प्यायला नाही दिले कारण त्याला आज रात्री रेशमासोबत वेळ घालवायचा होता. त्या रात्री दोघांनी खूप मजा केली ज्याने रेशमा पण खूप खुश होती. पण काही दिवसापासून रेशमा विचार करत होती की ज्या दिवशी तिचा नवरा तिला दूध प्यायला देतो तेव्हा तिला चांगली झोप लागते, शुद्ध पण राहत नाही. एक दिवस तिचे अंग आणि डोके जास्त दुखू लागले म्हणून तिच्या मैत्रिणीच्या सल्ल्याने ती एका डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी तिचा चेकअप केला. रेशमाने डॉक्टरांना तिच्या नवऱ्याने आणलेले औषध दाखवले. त्या डॉक्टरांनी सांगितले की हे तर झोपेचं औषध आहे, त्याने तुमचे डोके कसे दुखायचे थांबेल. हे ऐकून रेशमाला आश्चर्य वाटले. ती विचार करू लागली की तिचा नवरा तिला का झोपेचं औषध देत असेल. तिच्या मनात आता भीती निर्माण झाली होती. ज्या दिवशी रोहन तिला दूध प्यायला नाही द्यायचा तेव्हा तिला एवढी गाढ झोप नाही लागायची. आता तिला तिच्या नवऱ्याबद्दल शंका निर्माण झाली होती. त्या रात्री रोहनने रेशमाला दूध आणून दिले. बोलू लागला की हे दूध घे, आता काही दिवसांमध्ये तुझ्या डोकेदुखीचा एकदम चांगला उपाय करणार आहे ज्याने तुझी डोकेदुखी कायम बंद होईल. पण त्या रात्री रेशमाने ते दूध प्यायली नाही आणि तिने पिण्याचे नाटक केले आणि दूध फेकून दिले आणि ती बेडवर जाऊन झोपली. मध्यरात्री तिला जाणवू लागले की तिच्या अंगाशी कोणीतरी खेळत आहे. तिने डोळे उघडले, लाईट लावली तर तिने पाहिले की बेडवर रोहनचा मित्र राजेश आहे. त्याला पाहून ती घाबरते आणि उभी राहते. राजेश पण घाबरतो. रेशमा जोरात ओरडते आणि ती राजेशला विचारते, तू इथे काय करतोयस आणि रोहन कुठे आहे. रोहनने रेशमाचा आवाज ऐकला आणि तो रेशमाच्या खोलीत आला. रेशमाचा तो लाल झालेला चेहरा पाहून तोही घाबरला. तो घाबरून बोलू लागला की रेशमा तू झोपली नाही का. त्यावर रेशमा जोरात ओरडते आणि बोलते, आज माझे डोळे उघडले आहेत, तुम्ही माझ्यासोबत काय करत होता ते. त्यावर रोहन रेशमाला सांगतो की मी एका ॲक्सिडेंटमध्ये बाप बनण्याची क्षमता माझ्यामध्ये राहिली नाही, त्यामुळे मी यासाठी माझ्या मित्राचा सहारा घेतला. रेशमाला त्याच्या या विचारांचा खूप राग आला. ती बोलते की आपण वेगळा काहीतरी विचार केला असता, वेगळा पर्याय निवडला असता किंवा कोणत्या अनाथाला दत्तक म्हणून घेतले असते, पण तू असे का केलेस. माझ्या मनाविरुद्ध त्याने मला तुला नवरा म्हणून घ्यायची पण लाज वाटते. मला नको हवा असा नवरा आणि त्याचे हे खोटं प्रेम. मला सगळं काही पहिलेच खरे सांगितले असते तर मी तुझा असाही पण साथ दिला असता. पण तुझे माझ्यासोबत जे केले आहेस त्यावरून तर मी आता तुझ्यासोबत 1 मिनिट पण राहू शकत नाही. रोहन रेशमाची माफी मागू लागला पण रोहन रेशमाच्या नजरेतून पार खाली उतरला होता त्यामुळे ती त्याला माफी पण नाही देऊ शकत होती. म्हणून ती दुसऱ्या दिवशी सकाळी तिने सर्व सामान घेऊन ती बाहेर निघून गेली. रोहनच्या अशा कारणामुळे त्याची व त्याच्या घराची समाजात खूप बदनामी झाली ज्यामुळे त्याचे पुन्हा लग्न होणे अशक्य झाले. तिकडे रेशमाने तिच्या आईवडिलांच्या सांगण्यावरून दुसरे लग्न केले व ती सुखात राहू लागली. तर मित्रांनो, या कहाणीमधील रेशमाने जे केले ते योग्य की अयोग्य कमेंट करून नक्की सांगा. कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.